योगा योगावरती योगा दिवस साजरा होतो पण योगावरती पीटी मध्ये योगाचे क्लास असावे. योगा ह्या आपल्या संस्कृतीमध्ये भारतीय संस्कृतीमध्ये बुद्धांच्या काळाच्या अगोदरपासून योगा प्रचलित झालेला आहे आणि योगामुळे फ्लेक्सिबिलिटी वाढते, मुलांचं माइंड आहे फ्रेश राहतं, त्याच्या बरोबर जे बॉडी आहे बॉडीमध्ये सर्व घटक संतुलित राहून आरोग्य आहे उत्तम राहतं. तर मला असं वाटतं की योगा क्लासेस आपल्या शाळेमध्ये वाढावा हा माझा वैयक्तिक मत आहे. आता बोलताना जर मुलांना जर सांगायचं असेल तर विद्यार्थी मित्र हो, आता ही जी 3 वर्ष आहेत 11वी 12वी आणि त्याच्या पुढची जी 3 वर्ष जी आहेत ते तुमचं करिअर आयुष्य घडवणार आहे. दगडाला देव पण येतं आणि मग त्याची पूजा केली जाते. तसंच हे जे आताची 2 वर्ष आणि पुढील 3 वर्ष हे तुमचं भवितव्य घडवणारे आहेत आणि तुम्हाला सांगणार आहेत. म्हणून वेळ वाया न जडवता तुम्ही त्या वेळेचा फायदा घेऊन तुम्ही अभ्यासाकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण बघा, एक पेशंट आजारी म्हणून डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टर त्याची तपासणी करतात, रक्ताच्या चाचण्या करतात, चाचणी केल्याचा रिपोर्ट येतो. डॉक्टर त्या पेशंटला सांगतो की बघा, तुमच्यासाठी एक वाईट गोष्ट आहे आणि एक अतिशय वाईट गोष्ट आहे. कुठली गोष्ट सांगू? तर पेशंट म्हणतो की पहिले मला वाईट सांगा. बोले साहेब, फक्त तुमच्याकडे 24 घंटे फक्त शिल्लक उरलेले आहेत आयुष्यामध्ये. 24 घंट्यामध्ये तुमच्या जीवाचं बरं वाईट होणार आहे. माणूस व्याकुळ होतो, 24 घंट्यामध्ये काय करणार? माझे उरलेले सुरलेले कामं मित्राला भेटला सगळं काहीच करू शकत नाही. आणि बोलतो की सर्वात वाईट गोष्ट कुठली तुम्ही मला सांगा. बोलते ही गोष्ट तुम्हाला मी काल सांगायला पाहिजे होती पण ती आज सांगते, म्हणजे तुमचा वेळ पूर्ण गेलेला आहे. सांगायचं तात्पर्य असं की पैशापेक्षा वेळेला महत्व दिलं पाहिजे आणि वेळेच्या सर्व गोष्टी झाल्या पाहिजे. जी आता आपल्याशी वेळ आहे ती कुठं न दडवता त्या वेळेचा आपण अभ्यासामध्ये रूपांतर करून आपण योग्य व्यायाम केला पाहिजे, शिक्षण घेतलं पाहिजे, चांगले मार्क्स पाडले पाहिजे. आता मॅडमने सांगितले की 74 मार्क पडतात आणि हा आपला हायेस्ट स्कोर आहे. तिचा 84 होता मागील 1 विद्यार्थ्यांचा. तर 84च्या काळामध्ये सुखसुविधा काही नव्हत्या, पण आज आपण जे डेमोलिशन आपले झालेलं आहे त्या आधुनिक युगामध्ये कॉम्प्युटराइज जगामध्ये आज आपण पुढे जायला पाहिजे. पण आपण पाठी येत चाललेलो. दुसरी गोष्ट म्हणजे खेदाची हे वाटते की ह्या शाळेमध्ये ज्या आपल्या 3 तुकड्या होत्या पण आता आज किती 88 पट काहीतरी सांगितलेलं आहे मॅडमनी 8 मधला आणि 95 मधला 12वीचा पट आणि 11वीचा 88 सांगितलेलं आहे. ही गोष्ट तर आपल्याला जर शाळा प्रत्येक पालकाने हा विचार करायला, जर आपल्याला जर शाळा जर टिकून ठेवायची असेल, आपल्या मुलांचं भवितव्य जर आपल्या गावात घडायचं असेल, तर ही शाळा टिकली पाहिजे. शाळा टिकली पाहिजे तर आपल्या विद्यार्थी शाळेत आलं पाहिजे. पटायला पाहिजे. आपण मुंबईला जातो, मुंबईला वास्तविक आपण नोकरी धंद्यासाठी गेलेला असतो, पण मुंबई ही आपली जन्माची मातृभूमी नाही आहे. आपलं गाव हेच आपलं कर्म आहे आणि कर्मभूमी आपल्या असल्यामुळं आपल्याला इथं डेव्हलप करायचं आहे आणि हे आपल्याला टिकून ठेवणं ही काळाची गरज आहे. ह्याच्यानंतर नंतर अशी बरीच सारखी गावं आहेत की ती लोप होण्याच्या मार्गावरती आहेत. आम्ही सर्व राजकीय क्षेत्रामध्ये किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये काम करताना आपण फिरत असतो, गावाचे प्रत्येक शहरी करत असतो. आम्हाला प्रत्येक माणसाची, प्रत्येक पालकाची, प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे आणि प्रत्येकाला